नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, म्हाडा भरती 2021, भूमी अभिलेख विभाग भरती 2021 आणि महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2021 या परीक्षांच्या दृष्टिकोनातून भौतिकशास्त्र या विषयावरील अतिसंभाव्य प्रश्न आपण आजच्या या फास्ट ट्रॅक व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, पृथ्वीचे वयोमान कोणत्या पद्धतीने मापन केले जाते? पर्याय ए युरेनियम मापन पद्धती, बी कार्बन मापन पद्धती, सी रेडियम मापन पद्धती आणि डी पृथ्वीच्या गाभावरून। बरोबर उत्तर आहे पर्याय ए, युरेनियम मापन पद्धतीने पृथ्वीचे वयोमान निश्चित केले जाते। प्रश्न क्रमांक 2 आहे, विद्युत शक्ती डॅश डॅश मध्ये मोजतात, ए एम्पियर, बी कुलोम, सी वॅट आणि डी व्होल्ट। बरोबर उत्तर आहे पर्याय सी वॅट, विद्युत शक्ती ही वॅट या एककामध्ये मोजतात। प्रश्न क्रमांक 3, ध्वनीचे वहन खालीलपैकी कोणत्या माध्यमातून होणार नाही? ए धातू, बी पाणी, सी हवा आणि डी निर्वात पोकळी। बरोबर उत्तर आहे पर्याय डी निर्वात पोकळी। मित्रांनो, ध्वनी म्हणजे साऊंड, साऊंडच्या वहनाकरता कोणत्या तरी माध्यमाची आवश्यकता असते। उदाहरणार्थ स्थायू, द्रव किंवा वायू अशा कोणत्याही माध्यमातून ध्वनीचे वहन होते। मात्र एखाद्या ठिकाणी जर कोणतेही माध्यम नसेल तर अशा ठिकाणाहून ध्वनीचे वहन हे होणार नाही। कुठलेही माध्यम नसणे या स्थितीला आपण निर्वात पोकळी असे म्हणतो आणि त्यामुळे या ठिकाणी निर्वात पोकळीतून ध्वनीचे वहन हे होणार नाही आणि त्यामुळे पर्याय डी हा या ठिकाणी बरोबर आहे। चौथा प्रश्न आहे, ENT स्पेशालिस्ट डॉक्टर कोणत्या प्रकारचा आरशाचा उपयोग करतात? ए अंतर्वक्र आरसा, बी बहिर्वक्र आरसा, सी अंतर्वक्र भिंग आणि डी बहिर्वक्र भिंग। बरोबर उत्तर आहे पर्याय ए अंतर्वक्र आरसा। तर मित्रांनो, ENT स्पेशालिस्ट डॉक्टर हा ENT म्हणजे इयर, नोज आणि थ्रोट, याला ENT, इयर म्हणजे कान, नोज म्हणजे नाक आणि थ्रोट म्हणजे घसा। तर आपल्याला माहिती आहे नाक कान घसा तज्ज्ञ असलेले डॉक्टर जे आहेत ते आंतरवक्र आरशाचा उपयोग ही प्रतिमा मोठ्या स्वरूपामध्ये पाहण्यासाठी उपयोग करतात। आंतरवक्र आरशामध्ये कुठल्याही वस्तूची प्रतिमा ही मोठ्या आकारामध्ये दिसते। मित्रांनो, या ठिकाणी या प्रश्नामध्ये आरशासंबंधीची माहिती विचारलेली आहे, त्यामुळे ENT स्पेशालिस्ट डॉक्टर ही मोठ्या आकाराची प्रतिमा पाहण्यासाठी आंतरवक्र आरशाचा उपयोग करतात। आणि भिंगासंबंधीचा जर प्रश्न विचारला असता तर या ठिकाणी मोठ्या आकाराने प्रतिमा वाढवण्यासाठी किंवा भिंगाचा जर आपण विचार केला तर ENT स्पेशालिस्ट डॉक्टर हे बहिर्वक्र स्वरूपाचे भिंगाचा वापर करतात। कारण बहिर्वक्र भिंगामधून जर आपण एखाद्या वस्तूची प्रतिमा पाहिली तर त्या वस्तूच्या मूळ आकारापेक्षा जास्त मोठ्या आकाराच्या स्वरूपामध्ये त्या वस्तूची प्रतिमा दिसते आणि त्यामुळेच ENT स्पेशालिस्ट डॉक्टर हे आंतरवक्र स्वरूपाचा आरसा वापरतात आणि बहिर्वक्र स्वरूपाचे भिंग वापरतात। या प्रश्नामध्ये आरशासंबंधीची माहिती विचारलेली आहे त्यामुळे या ठिकाणी पर्याय ए हा बरोबर असेल। प्रश्न क्रमांक 5 आहे, स्थिर उपग्रह सोडण्यासाठी कोणत्या यानाचा वापर केला जातो? ए SLV, बी ASLV, सी PSLV आणि डी GSLV। बरोबर उत्तर आहे
पर्याय डी जी एस एल वी। मित्रांनो, स्थिर उपग्रह सोडण्यासाठी जी एस एल वी या यानाचा वापर केला जातो। जी एस एल व्ही म्हणजे जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल। या यानाचा वापर स्थिर उपग्रह सोडण्यासाठी केला जातो। प्रश्न क्रमांक 6, एखाद्या वस्तूच्या विस्थापनाचा दर म्हणजे डॅश डॅश। पर्याय ए चाल, बी वेग, सी त्वरण आणि डी गती। बरोबर उत्तर आहे पर्याय बी वेग। एखाद्या वस्तूच्या विस्थापनाचा दर म्हणजे त्या वस्तूचा वेग होय। 7वा प्रश्न आहे, खालीलपैकी सदिश राशी ओळखा। त्वरण, ए त्वरण, बी तापमान, सी वस्तुमान आणि डी घनता। बरोबर उत्तर आहे पर्याय ए त्वरण। मित्रांनो, सदिश आणि अदिश अशा दोन प्रकारच्या राशी असतात। सदिश राशी म्हणजे अशी राशी जी दर्शविण्यासाठी वस्तूचे, मित्रांनो सदिश आणि अदिश असे राशींचे दोन प्रकार आहेत। अदिश राशी म्हणजे अशी राशी जी व्यक्त करण्यासाठी केवळ परिमाणाची आवश्यकता असते, आणि सदिश राशी म्हणजे जी राशी दर्शविण्यासाठी किंवा व्यक्त करण्यासाठी दिशा आणि परिमाण या दोन्ही गोष्टींची आवश्यकता असते अशा राशींना सदिश राशी असे म्हणतात। तर या दिलेल्या पर्यायामध्ये तापमान, वस्तुमान आणि घनता ही दिलेल्या वस्तूची दर्शविण्यासाठी त्या वस्तूचे फक्त परिमाण दर्शविणे एवढेच गरजेचे असते, दिशा त्या ठिकाणी गरजेची नसते। मात्र त्वरण जर आपल्याला व्यक्त करायचे असेल किंवा दर्शवायचे असेल तर त्यावेळी मात्र त्वरणाचे परिमाण आणि दिशा दोन्ही दर्शविणे त्या ठिकाणी गरजेचे असते, आणि त्यामुळेच त्वरण ही सदिश राशी आहे, आणि त्यामुळे पर्याय ए हा येथे बरोबर आहे। 8वा प्रश्न आहे, अंतर्वक्र बिंगातून मिळणारी प्रतिमा नेहमी डॅश डॅश। पर्याय ए आभासी, सुलट व लहान, बी आभासी, सुलट व मोठी, सी आभासी, उलट सुलट व लहान, डी वास्तव, सुलट व लहान। बरोबर उत्तर आहे पर्याय बी आभासी, सुलट व मोठी। तर मित्रांनो, अंतर्वक्र बिंगातून मिळणारी प्रतिमा ही नेहमी आभासी असते, सुलटी असते व वस्तूच्या मूळ आकारापेक्षा मोठी सुद्धा असते। 9वा प्रश्न आहे, व्होल्ट हे कशाचे एकक आहे। ए विद्युतधारा, बी विभवांतर, सी विद्युतरोध आणि डी विद्युत प्रभार। बरोबर उत्तर आहे पर्याय बी विभवांतर। तर व्होल्ट हे विभवांतर याचे एकक आहे। 10वा प्रश्न आहे, दोलकाची लांबी कमी केल्यास दोलन काल डॅश डॅश। पर्याय ए वाढतो, बी कमी होतो, सी काही फरक पडणार नाही आणि डी यापैकी नाही। बरोबर उत्तर आहे पर्याय बी कमी होतो। तर दोलकाची लांबी कमी केल्यास दोलन काल हा कमी होतो। प्रश्न क्रमांक 11, विस्थापन ही राशी डॅश डॅश आहे। ए अदिश, बी सदिश, सी अदिश व सदिश आणि डी यापैकी नाही। बरोबर उत्तर आहे पर्याय बी सदिश। तर विस्थापन ही सदिश राशी आहे। विस्थापन दर्शविण्यासाठी विस्थापनाचे परिमाण आणि दिशा दोन्हीची आवश्यकता असते, आणि त्यामुळे ही सदिश राशी आहे। 12वा प्रश्न आहे, डॅश डॅशमुळे आम्लवर्षा होते। आम्लवर्षा म्हणजे ॲसिड रेन। पर्याय ए कार्बन डायऑक्साईड, बी कार्बन मोनॉक्साईड, सी नायट्रस ऑक्साईड व सल्फर डायऑक्साईड आणि डी ओझोन व कार्बन।
बरोबर उत्तर आहे पर्याय सी, नायट्रस ऑक्साईड व सल्फर डायऑक्साईड यामुळे ॲसिड रेन किंवा आम्लवर्षा होते. 13वा प्रश्न आहे, समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरत येणाऱ्या तरंग लहरी डॅश डॅश, ए अल्ट्राव्हायलेट, बी इन्फ्रारेड, सी अल्ट्रासोनिक आणि डी व्हिजिबल. तर बरोबर उत्तर आहे पर्याय सी. समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंग लहरी या अल्ट्रासोनिक असतात. 14वा प्रश्न आहे, शक्तीचे मूल्य बरोबर बल अधिक वेग, पर्याय बी बल गुणिले वेग, सी वेग भागिले बल आणि डी बल वजा वेग. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. तर शक्तीचे मूल्य बरोबर बल आणि वेग यांचा गुणाकार. प्रश्न क्रमांक 15 आहे, पाण्यात क्षार मिसळल्याने त्याचा उत्कलनांक डॅश डॅश, पर्याय ए कमी होतो, बी वाढतो, सी तेवढाच राहतो आणि डी यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. तर मित्रांनो, पाण्यात क्षार मिसळल्याने त्याचा उत्कलनांक म्हणजे त्याचा बॉइलिंग पॉइंट, म्हणजे पाणी ज्या तापमानाला उकळायला लागते तो तापमान हा वाढतो. 16वा प्रश्न आहे, गतिमान वस्तूची गती चारपट केली तर त्या वस्तूची गतीज ऊर्जा किती पट होईल, ए चारपट, बी 16 पट, सी 18 पट आणि डी 12 पट. बरोबर उत्तर आहे पर्याय बी 16 पट. तर मित्रांनो, गतिज ऊर्जा ज्याला इंग्रजीमध्ये आपण कायनेटिक एनर्जी असे म्हणतो, तर गतिज ऊर्जा बरोबर काय असते, म्हणजे कायनेटिक एनर्जी बरोबर याचं सूत्र आहे किंवा याचा फॉर्म्युला आहे 1/2 एम व्ही चा वर्ग. या ठिकाणी एम म्हणजे त्या वस्तूचे वस्तुमान आणि व्ही म्हणजे त्या वस्तूची गती. आता या ठिकाणी आपण गृहित धरू की सुरुवातीला वस्तूची गती ही V1 होती, म्हणजे त्या वस्तूची गतिज ऊर्जा म्हणजे कायनेटिक एनर्जी त्यावेळी असेल KE1. म्हणजे त्यावेळची कायनेटिक एनर्जी किती असेल, तर 1/2 एम V1चा वर्ग. आता त्यानंतर वस्तूची गती ही चारपट केली, म्हणजे या ठिकाणी आता वस्तूची गती झालेली आहे V2 आणि V2 हे किती आहे, तर V1च्या चारपट आहे, म्हणजे V2 इज इक्वल टू 4V1. V2 बरोबर 4V1 एवढं आहे. आता वस्तूची गती चारपट वाढवल्यामुळे वस्तूची गतिज ऊर्जा किती होईल, तर KE2 बरोबर 1/2 एम V2² V2चा वर्ग. आता या ठिकाणी आपण V2ची किंमत ही जी इथं मिळवलेली आहे 4V1 ही या ठिकाणी टाकूया, म्हणजे या ठिकाणी येईल 1/2 एम 4V1 कंसाचा वर्ग. आणि 4V1 कंसाचा वर्ग ह्याचं एक्सपान्शन करू, म्हणजे या ठिकाणी मिळेल 1/2 चारचा वर्ग 16, म्हणजे 16 एम V1चा वर्ग. आता या ठिकाणी आपल्याला कायनेटिक ऊर्जेमध्ये गतिज ऊर्जेमध्ये किती बदल होणार आहे, किती पट वाढणार आहे हे शोधायचं आहे. तर त्यासाठी आपण अशा पद्धतीने मॅथमॅटिकल प्रोसेस करूया की KE1 भागिले KE2 उजव्या बाजूला येईल 1/2 एम V1 वर्ग भागिले KE2 बरोबर आहे या ठिकाणी 1/2 16
यम व्ही वन चा वर्ग। तर या ठिकाणी 1/2 यम व्ही वन वर्ग अंशामध्ये आहे आणि छेदामध्ये सुद्धा आहे, तर दोन्ही या ठिकाणी कॅन्सल होईल आणि या ठिकाणी राहील 1/16, म्हणजे कायनेटिक एनर्जी 1/ कायनेटिक एनर्जी 2 = 1/16। आता या ठिकाणी आपण याला सिम्प्लिफाय करू, म्हणजे या ठिकाणी येईल 16 kinetic energy 1 = kinetic energy 2। म्हणजे वस्तूची गती 4 पटीने वाढवल्यानंतर त्या वस्तूची कायनेटिक एनर्जी कितीने वाढणार आहे, तर ती वाढणार आहे 16 पटीने। या ठिकाणी आपल्याला ह्या शेवटी जे आपल्याला मिळालेलं आहे त्यावरून सिद्ध होत आहे की वस्तूची गती 4 पटीने वाढवली की त्या वस्तूची कायनेटिक एनर्जी म्हणजे गतीची ऊर्जा ही 16 पटीने वाढेल, आणि त्यामुळे पर्याय बी हा या ठिकाणी बरोबर आहे। जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न क्रमांक 17 आहे, पदार्थाच्या विलय बिंदूवर कशाचा परिणाम होतो? ए दाब, बी आकारमान, सी तापमान आणि डी वरीलपैकी सर्व। बरोबर उत्तर आहे पर्याय ए दाब। पदार्थाच्या विलय बिंदूवर दाबाचा म्हणजे प्रेशरचा परिणाम होतो। प्रश्न क्रमांक 18 आहे, न्यूटन हे कशाचे एकक आहे? ए जोर, बी भ्रमण, सी शक्ती आणि डी चाल। बरोबर उत्तर आहे पर्याय ए जोर। म्हणजे मित्रांनो, जोर हा शब्द बलासाठी या ठिकाणी वापरलेला आहे, बल आणि जोर दोन्ही एकाच अर्थाने, तर या ठिकाणी बल हा सुद्धा पर्याय इथे असू शकतो। तर बलाचे एकक हे न्यूटन आहे, किंवा या ठिकाणी जोर हा जो शब्द आलेला आहे याचे एकक म्हणजे न्यूटन असेल। 19वा प्रश्न आहे, वाहकात तयार होणारा उष्मा -वर अवलंबून असतो? ए विद्युतधारेच्या वर्गावर, बी वाहकाच्या रोधावर, सी विद्युतधारा वाहून जाण्याच्या कालावधीवर आणि डी I² RT। म्हणजे हा गुणाकार आहे विद्युतधारेच्या वर्गाचा, विद्युत रोधाचा आणि विद्युतधारा वाहून जाण्याच्या कालावधीचा। बरोबर उत्तर आहे पर्याय ए विद्युतधारेच्या वर्गावर। तर वाहकात तयार होणारा जो उष्मा आहे म्हणजे उष्णता आहे ही विद्युतधारेच्या वर्गावर अवलंबून असते। 20वा प्रश्न आहे, विद्युत इस्त्रीचे कार्य -- यावर आधारित आहे? ए ओहमचा नियम, बी कुलोमचा नियम, सी जूलचा नियम आणि डी उजव्या हाताचा नियम। बरोबर उत्तर आहे पर्याय डी उजव्या हाताचा नियम। तर विद्युत इस्त्रीचे कार्य हे उजव्या हाताच्या नियमावर आधारित आहे। 21वा प्रश्न आहे, विद्युत इस्त्रीमधील रोधक वेस्टर्न -चे बनलेले असते? ए लाकूड, बी रबर, सी अभ्रक आणि डी प्लास्टिक। बरोबर उत्तर आहे पर्याय सी अभ्रक। विद्युत इस्त्रीमधील रोधक वेस्टर्न हे अभ्रकाचे बनलेले असते। प्रश्न क्रमांक 22 आहे, 200 रोध असलेल्या तारेतून 0.2 एम्पियर विद्युतधारा 25 सेकंद पाठवली असता होणारे विद्युत कार्य बरोबर? ए 200 जूल, बी 200 कॅलरी, सी 100 जूल आणि डी 100 कॅलरी असेल। बरोबर उत्तर आहे पर्याय ए 200 जूल। आपल्याला माहिती आहे की विद्युत कार्य बरोबर याचं सूत्र आहे, विद्युत कार्य म्हणजे I² R * T। या ठिकाणी I म्हणजे विद्युतधारा R म्हणजे विद्युत रोध आणि T म्हणजे
विद्युत वहन घडून आलेला वेळ किंवा किती वेळामध्ये विद्युत वहन झाले तर वेळ. विद्युतधारा ही एम्पियरमध्ये दिलेली असेल, विद्युत रोध हा ओहममध्ये दिलेला असेल आणि वेळ ही जर सेकंदमध्ये दिलेली असेल तर त्यावेळी विद्युत कार्य हे आपणाला जूल या एककामध्ये मिळते. तर या ठिकाणी विद्युत कार्य बरोबर आय वर्ग आर टी, या ठिकाणी आय आहे 0.2 चा वर्ग गुणिले आर, आर म्हणजे 200 आणि टी म्हणजे या ठिकाणी वेळ आहे 25 सेकंद. तर हा गुणाकार केला असता आपल्याला मिळतो 200 जूल. तर या ठिकाणी त्यामुळे पर्याय ए हा बरोबर आहे. 23वा प्रश्न आहे, 100 वॅट 200 व्होल्ट असलेल्या बल्बचा रोध किती? ए 400, बी 200, सी 100 आणि डी 40. बरोबर उत्तर आहे पर्याय ए, 100 वॅट 200 व्होल्ट असलेल्या बल्बचा रोध हा 400 ओहम असेल. प्रश्न क्रमांक 24 आहे, विद्युत ऊर्जा व चुंबकीय ऊर्जा यामधील संबंध सर्वप्रथम डॅश डॅशने शोधून काढला. ए जूल, बी ओहम, सी ओरेस्टेड आणि डी फ्लेमिंग. बरोबर उत्तर आहे पर्याय सी ओरेस्टेड. विद्युत ऊर्जा व चुंबकीय ऊर्जा यामधील संबंध सर्वप्रथम ओरेस्टेड या शास्त्रज्ञाने शोधून काढला. प्रश्न क्रमांक 25 आहे, वर्तुळाकार तारेमुळे केंद्रबिंदूवर तयार होणारे चुंबकीय क्षेत्र डॅश डॅशच्या समानुपाती असते. पर्याय ए वलयाच्या त्रिज्येच्या, बी त्यातून जाणाऱ्या विद्युतधारेच्या परिमाणाच्या आणि सी तारेच्या रोधाच्या आणि डी तारेतून विद्युतधारा जाण्याच्या कालावधीच्या. बरोबर उत्तर आहे पर्याय बी त्यातून जाणाऱ्या विद्युतधारेच्या परिमाणाच्या. वर्तुळाकार तारेमुळे केंद्रबिंदूवर तयार होणारे चुंबकीय क्षेत्र हे त्यातून जाणाऱ्या विद्युतधारेच्या परिमाणाच्या समानुपाती असते. 26वा प्रश्न आहे, अनेक गोलाकार वेड्याचे कुंडल गुंडाळून तयार होणाऱ्या चितीस डॅश डॅश म्हणतात. ए टोरॉइड, बी नालकुंडल, सी वाहक आणि डी रोधक. बरोबर उत्तर आहे पर्याय बी नालकुंडल. अनेक गोलाकार वेड्याचे कुंडल गुंडाळून तयार होणाऱ्या चितीस नालकुंडल असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 27 आहे, दूरध्वनी कर्णश्रवणीचे कार्य विद्युतधारेच्या डॅश डॅश परिमाणावर चालते. ए चुंबकीय, बी औष्मिक, सी रासायनिक आणि डी प्रकाशकीय. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. तर दूरध्वनी कर्णश्रवणीचे कार्य हे विद्युतधारेच्या चुंबकीय या परिमाणावर चालते. 28वा प्रश्न आहे, ऊर्जा म्हणजे कार्य करण्यासाठी साठवलेली क्षमता, निर्माण करता येते व नष्ट पण करता येते, एका प्रकारापासून दुसऱ्या प्रकारात रूपांतरित करता येत नाही, फक्त यांत्रिक स्वरूपात असते. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. तर ऊर्जा म्हणजे कार्य करण्यासाठी साठवलेली क्षमता. 29वा प्रश्न आहे, SI प्रणालीत ऊर्जेचे एकक डॅश डॅश आहे. ए अर्ग, बी न्यूटन, सी जूल आणि डी किलोवॅट पर आवर. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. तर SI प्रणालीत ऊर्जेचे एकक हे जूल आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे, हे स्थितीज ऊर्जेचे उदाहरण आहे. ए वाहते पाणी, बी समुद्रातील पाणी, सी धरणातील पाणी आणि डी टेकडीच्या पायथ्याशी असणारे दगड. बरोबर उत्तर आहे पर्याय सी धरणातील पाणी. मित्रांनो,
स्थितिज ऊर्जा म्हणजे एखादी वस्तू जर समुद्र सपाटीपासून काही उंचीवरती ठेवलेली असेल तर त्या वस्तूमध्ये जी ऊर्जा साठलेली असते त्या ऊर्जेला स्थितिज ऊर्जा असे म्हणतात। तर धरणातील पाणी हे एका समुद्र सपाटीपासून काही ठराविक उंचीवरती साठवून ठेवलेले असते, ते पाणी त्या ठिकाणी स्थिर असते आणि त्यामुळे त्याच्यामध्ये जी ऊर्जा साठवलेली असते ती ऊर्जा म्हणजे स्थितिज ऊर्जा असते। प्रश्न क्रमांक 31 आहे, डॅश डॅश यामध्ये गतिज ऊर्जा आहे, ए वाहते पाणी, बी समुद्रातील पाणी, सी धरणातील पाणी आणि डी टेकडीच्या पायथ्याशी असणारे दगड। बरोबर उत्तर आहे पर्याय ए, वाहते पाणी। तर मित्रांनो, वाहते पाणी म्हणजे पाण्याला गती प्राप्त झालेली असते आणि या गतीमुळे जी पाण्यामध्ये ऊर्जा निर्माण झालेली असते ती ऊर्जा म्हणजे गतिज ऊर्जा असते आणि त्यामुळे पर्याय ए हा या ठिकाणी बरोबर आहे। 32वा प्रश्न आहे, काही उंचीवर अलगद सोडलेल्या वस्तूसाठी डॅश डॅश पर्याय ए ती जमिनीवर पोहोचेल तेव्हा तिची स्थितिज ऊर्जा कमाल असेल, बी तिच्या स्थितिज ऊर्जेतील बदल आणि तिच्या गतिज ऊर्जेतील बदल यांची बेरीज शून्य असेल, सी तिची गतिज ऊर्जा कमी कमी होत जाईल आणि डी ती वस्तू जमिनीवर पोहोचेपर्यंत तिची यांत्रिक ऊर्जा वाढत राहील। बरोबर उत्तर आहे पर्याय बी, काही उंचीवर अलगद सोडलेल्या वस्तूसाठी तिच्या स्थितिज ऊर्जेतील बदल तिच्या गतिज ऊर्जेतील बदल यांची बेरीज शून्य असेल। 33वा प्रश्न आहे, ऊर्जेचे सीजीएस एकक डॅश डॅश आहे, ए अर्ग, बी जूल, सी न्यूटन आणि डी वॅट। बरोबर उत्तर आहे पर्याय ए, ऊर्जेचे सीजीएस एकक हे अर्ग आहे। 34वा प्रश्न आहे, गुरुत्वीय स्थितिज ऊर्जा बरोबर, ए 1/2 mv² बी mgh, सी f / v आणि डी 1/2 mgh। बरोबर उत्तर आहे पर्याय बी, गुरुत्वीय स्थितिज ऊर्जा बरोबर m/g/h। m म्हणजे त्या वस्तूचे वस्तुमान, जी म्हणजे गुरुत्वीय त्वरण ज्याला इंग्रजीमध्ये ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन असे म्हणतो आणि h म्हणजे जमिनीपासूनची उंची। तर गुरुत्वीय स्थितिज ऊर्जा म्हणजे वस्तुमान गुणिले गुरुत्वीय त्वरण गुणिले उंची। प्रश्न क्रमांक 35, गतिज ऊर्जा बरोबर ए m/g/h, बी m/v, सी m/v² आणि डी 1/2 mv². बरोबर उत्तर आहे पर्याय डी, गतिज ऊर्जा बरोबर 1/2 mv². यामध्ये m म्हणजे वस्तूचे वस्तुमान आणि v म्हणजे वस्तूची गती। तर गतिज ऊर्जा बरोबर आपल्याला हे माहिती आहे 1/2 वस्तुमान गुणिले वेगाचा वर्ग। प्रश्न क्रमांक 36, शक्तीचे एसआय प्रणालीतील एकक डॅश डॅश आहे, ए एचपी, बी वॅट, सी न्यूटन मीटर आणि डी अर्ग। एचपी म्हणजे हॉर्स पॉवर। बरोबर उत्तर आहे पर्याय बी, तर शक्तीचे एसआय प्रणालीतील एकक हे वॅट आहे आणि ते डब्ल्यू या अक्षराने दर्शविले जाते। 37वा प्रश्न आहे, शक्ती डॅश डॅश पर्याय ए नेहमी धन असते, बी धन किंवा ऋण असू शकते, सी सदिश राशी आहे आणि डी बेरीज करता येत नाही। बरोबर उत्तर आहे पर्याय बी, तर शक्ती ही धन किंवा ऋण असू शकते। 38वा प्रश्न आहे,
एक एचपी, एचपी म्हणजे हॉर्स पॉवर बरोबर डॅश डॅश, ए 746 वॅट, बी 36 × 10⁵ जूल प्रति सेकंद, सी 1000 वॅट आणि डी 1000 अर्क प्रति सेकंद. बरोबर उत्तर आहे पर्याय ए, एक हॉर्स पॉवर बरोबर 746 वॅट. प्रश्न क्रमांक 39, ट्रकचा वेग दुचाकीच्या वेगापेक्षा जास्त असतो कारण. पर्याय ए, ए त्याची निष्पन्न शक्ती जास्त असते, बी तो जास्त कार्य करतो, सी त्याला जास्त ऊर्जा असते आणि डी ट्रकचा आकार दुचाकीच्या आकारापेक्षा मोठा असतो. बरोबर उत्तर आहे पर्याय ए, ट्रकचा वेग दुचाकीच्या वेगापेक्षा जास्त असतो कारण त्याची निष्पन्न शक्ती जास्त असते. 40वा प्रश्न आहे, डॅश डॅश ही अदिश राशी आहे. ए बल, बी वेग, सी त्वरण आणि डी शक्ती. बरोबर उत्तर आहे पर्याय डी शक्ती. तर शक्ती ही अदिश राशी आहे. बाकीच्या सर्व राशी म्हणजे बल असेल, वेग असेल, त्वरण, ह्या राशी दर्शविण्यासाठी परिमाण आणि दिशा या दोन्हीची आवश्यकता असते आणि त्यामुळे या वरील तिन्ही राशी सदिश राशी आहेत. शक्तीला मात्र दर्शविण्यासाठी फक्त परिमाणाची आवश्यकता असते, दिशेची आवश्यकता नसते, म्हणून ती अदिश राशी आहे. प्रश्न क्रमांक 41, डॅश डॅश ही सदिश राशी आहे. तर सदिश राशी म्हणजे दिलेली राशी दर्शविण्यासाठी जर परिमाण आणि दिशा दोन्हीची आवश्यकता असेल तर ती राशी सदिश राशी असते. पर्याय ए आहे शक्ती, बी ऊर्जा, सी कार्य आणि डी आहे विस्थापन. तर बरोबर उत्तर आहे पर्याय डी विस्थापन. विस्थापन दर्शविण्यासाठी परिमाण आणि दिशा दोन्हीची आवश्यकता असते. प्रश्न क्रमांक 42, शक्तीचे सीजीएस एकक डॅश डॅश आहे. ए अर्ग प्रति सेकंद, बी डाईन प्रति सेकंद, सी जूल प्रति सेकंद आणि डी वॅट अवर. बरोबर उत्तर आहे पर्याय ए अर्ग प्रति सेकंद. शक्तीचे सीजीएस एकक हे अर्ग प्रति सेकंद आहे. प्रश्न क्रमांक 43, ध्वनीचा वेग डॅश डॅश सर्वात जास्त असतो. ए स्थायूमध्ये, बी द्रवामध्ये, सी वायूमध्ये आणि डी निर्वात प्रदेशात. बरोबर उत्तर आहे पर्याय ए, ध्वनीचा वेग हा स्थायू माध्यमामध्ये सर्वात जास्त असतो. प्रश्न क्रमांक 44, ध्वनी उद्गमापासून निघालेल्या ध्वनीचे प्रतिध्वनी रूपांतर होऊन तो प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी किमान वेळ डॅश डॅश लागतो. ए 1 सेकंद, बी 0.5 सेकंद, सी 0.1 सेकंद आणि डी 17 सेकंद. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. तर ध्वनी उद्गमापासून निघालेल्या ध्वनीचे प्रतिध्वनी रूपांतर होऊन तो प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी किमान 0.1 सेकंद एवढा वेळ लागतो. 45, ध्वनीच्या तीव्रतेचे एकक डॅश डॅश आहे. ए मीटर प्रति सेकंद, बी वॅट, सी डेसिबल आणि डी हर्ट्स. बरोबर उत्तर आहे पर्याय सी डेसिबल. ध्वनीच्या तीव्रतेचे एकक हे डेसिबल आहे. 46, हवेचे तापमान डॅश डॅश अंश सेल्सियसने वाढवल्यास ध्वनीचा हवेतील वेग सुमारे 6 मीटर प्रति सेकंद ने वाढतो. ए 3, बी 6, सी 5 आणि डी 10. बरोबर उत्तर आहे पर्याय डी 10. तर हवेचे तापमान जर 10 अंश सेल्सियसने वाढवल्यास ध्वनीचा हवेतील वेग सुमारे 6 मीटर प्रति सेकंदने वाढतो. पुढचं 47, ध्वनी ऊर्जेचे प्रसरण डॅश डॅश तरंगामार्फत होते. ए अणु, बी विद्युत चुंबकीय,
सी अवतरंग आणि डी प्रकाश विद्युतीय. बरोबर उत्तर आहे पर्याय ए अणु. तर ध्वनी ऊर्जेचे प्रसारण अणु तरंगामार्फत होते. 48 थंड प्रदेशातील जलचर प्राणी व वनस्पती डॅश डॅश यामुळे सुरक्षित राहतात. ए आर्द्रता, बी दवबिंदू, सी विशिष्ट उष्माधारकता आणि डी पाण्याचे असंगत आचरण. बरोबर उत्तर आहे पर्याय डी थंड प्रदेशातील जलचर प्राणी व वनस्पती पाण्याचे असंगत आचरण यामुळे सुरक्षित राहतात. प्रश्न क्रमांक 49 ज्या तापमानास पाण्याच्या वाफेने हवा संतृप्त होते त्यास डॅश डॅश म्हणतात. ए दवबिंदू तापमान, बी गोठणबिंदू तापमान, सी द्रवणांक आणि डी उत्कलनांक. बरोबर उत्तर आहे पर्याय ए दवबिंदू तापमान. तर ज्या तापमानास पाण्याच्या वाफेने हवा संतृप्त होते त्या तापमानाला दवबिंदू तापमान असे म्हणतात. 50वा प्रश्न आहे हवेतील पाण्याच्या वाफेमुळे हवेत निर्माण होणारा ओलावा किंवा दमटपणा यास डॅश डॅश म्हणतात. ए दव, बी आर्द्रता, सी विशिष्ट उष्माधारकता आणि डी बाष्पीभवन. बरोबर उत्तर आहे पर्याय बी आर्द्रता. हवेतील पाण्याच्या वाफेमुळे हवेत निर्माण होणारा ओलावा किंवा दमटपणा यास आर्द्रता असे म्हणतात. 51 डॅश डॅश या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक असते. ए पारा, बी चांदी, सी पाणी आणि डी लोखंड. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. तर पाण्याची विशिष्ट उष्माधारकता ही सर्वाधिक आहे. 52 विशिष्ट उष्माधारकतेचे सीजीएस पद्धतीतील एकक डॅश डॅश आहे. ए किलो कॅलरी पर केजी पर डिग्री सेल्सिअस, बी कॅलरी पर केजी पर डिग्री सेल्सिअस, सी कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस आणि डी किलो कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. तर विशिष्ट उष्माधारकतेचे सीजीएस पद्धतीतील एकक हे कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस हे आहे. 53 विशिष्ट उष्माधारकतेचे एमकीएस पद्धतीतील एकक डॅश डॅश आहे. ए कॅलरी पर केजी पर डिग्री सेल्सिअस, बी किलो कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस, सी किलो कॅलरी पर किलोग्रॅम पर डिग्री सेल्सिअस आणि डी कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस. बरोबर उत्तर आहे पर्याय सी किलो कॅलरी पर केजी पर डिग्री सेल्सिअस. तर विशिष्ट उष्माधारकतेचे एमकेएस पद्धतीतील एकक हे किलो कॅलरी पर किलोग्रॅम पर डिग्री सेल्सिअस हे आहे. प्रश्न क्रमांक 54 धन माध्यमात ठेवलेल्या पदार्थाकडे विरल माध्यमातून पाहताना त्याची आभासी खोली डॅश डॅश आढळते. ए वास्तव खोलीपेक्षा अधिक, बी वास्तव खोलीपेक्षा कमी, सी वास्तव खोली एवढी आणि डी वास्तव खोलीच्या दुप्पट. बरोबर उत्तर आहे पर्याय बी वास्तव खोलीपेक्षा कमी. 55 प्रकाश किरण प्रिझम मधून गेला असता अपवर्तनी किरणाचे विचलन किमान होण्यासाठी डॅश डॅश पाहिजे. ए अपातन कोन निर्गत कोनापेक्षा मोठा असला पाहिजे, बी अपातन कोन निर्गत कोनापेक्षा लहान असला, सी अपातन कोन आणि निर्गत कोन समान असले पाहिजेत आणि डी अपातन कोन अपरिवर्तन कोन समान असले पाहिजेत. बरोबर उत्तर आहे पर्याय सी अपातन कोन आणि निर्गत कोन समान असले पाहिजे. 56 एका भिंगावर प्रकाश किरण पडला असता त्याचे विचलन होत नाही म्हणून अपाती किरण डॅश डॅशवर पडला असला पाहिजे. ए वक्रता केंद्र, बी प्रकाशीय केंद्र, सी द्वितीय नाभी केंद्र आणि डी प्रकाशीय अक्षावर 2F म्हणजे फोकल डिस्टन्स.
तर 2F बिंदूपाशी। बरोबर उत्तर आहे पर्याय बी, प्रकाशीय केंद्र। प्रश्न क्रमांक 57, अंतर्वक्र भिंगामुळे मिळणारी प्रतिमा डॅश डॅश। ए नेहमी आभासी आणि सुलटी असते, बी नेहमी वास्तव आणि उलटी असते, सी पदार्थ प्रकाशीय केंद्र आणि मुख्य नाभी यांच्या दरम्यान ठेवला असता आभासी मिळते, आणि डी पदार्थ मुख्य नाभीच्या पलीकडे ठेवला असता आभासी मिळते। बरोबर उत्तर आहे पर्याय ए, नेहमी आभासी आणि सुलटी असते। अंतर्वक्र भिंगामुळे मिळणारी प्रतिमा ही नेहमी आभासी आणि सुलटी असते। प्रश्न क्रमांक 58, बहिर्वक्र भिंगाच्या समोर पदार्थ ठेवला असता त्याची आभासी प्रतिमा मिळते, म्हणून तो पदार्थ डॅश डॅश ठेवला असला पाहिजे। ए अनंत अंतरावर, बी एफ वन आणि प्रकाशीय मध्य म्हणजे ओ यांच्या दरम्यान, सी दोन एफ वन वर आणि डी एफ वन वर। बरोबर उत्तर आहे पर्याय बी, तर तो पदार्थ एफ वन आणि प्रकाशीय मध्य यांच्या दरम्यान ठेवला असला पाहिजे। 59, बहिर्वक्र भिंगाच्या साह्याने पदार्था एवढी वास्तव प्रतिमा मिळवण्यासाठी पदार्थ डॅश डॅश। ए भिंगापासून अनंत अंतरावर ठेवावा, बी भिंगाच्या नाभी पलीकडे ठेवावा, सी भिंग व नाभी यांच्यामध्ये ठेवावा, आणि डी 2F1 वर ठेवावा। बरोबर उत्तर आहे पर्याय डी, पदार्थ हा 2F1 वर ठेवावा। प्रश्न क्रमांक 60, बहिर्वक्र भिंगाच्या प्रकाशीय केंद्र आणि मुख्य नाभी यामध्ये पदार्थ ठेवला असता पदार्थाची डॅश डॅश प्रतिमा मिळते। ए विशालित व सुलटी, बी लहान व सुलटी, सी वास्तव व अतिविशालित, आणि डी लहान व उलटी। बरोबर उत्तर आहे पर्याय ए, विशालित व सुलटी प्रतिमा मिळते। 61, खगोलीय दूरदर्शकातून दूर अंतरावरील वस्तू पाहिल्यास अंतिम प्रतिमा डॅश डॅश असते। ए वास्तव व उलटी, बी वास्तव व सुलटी, सी आभासी व उलटी, आणि डी आभासी व सुलटी। बरोबर उत्तर आहे पर्याय सी, खगोलीय दूरदर्शकातून दूर अंतरावरील वस्तू पाहिल्यास अंतिम प्रतिमा ही आभासी व उलटी मिळते। 62, किरणोत्सारी अणूमधून अल्फा कणांचे निर्गमन होऊन त्याचे नवीन अणूत रूपांतर झाले असता ए अणुवस्तुमानांक 4 आणि अणुअंक 2 कमी होतो, बी अणुवस्तुमानांक 2 आणि अणुअंक 4 कमी होतो, सी अणुवस्तुमानांक 4 आणि अणुअंक 2 वाढतो, आणि डी अणुवस्तुमानांक व अणुअंक दोन्हीही स्थिर राहतात। बरोबर उत्तर आहे पर्याय ए, तर किरणोत्सारी अणूमधून अल्फा कणांचे निर्गमन होऊन त्याचे नवीन अणूत रूपांतर झाले असता अणुवस्तुमानांक हा 4 आणि अणुअंक 2 कमी होतो। 63, किरणोत्सारी अणूमधून बीटा कणांचे निर्गमन झाल्यास ए त्याचा अणुअंक घटतो व अणुवस्तुमानांक वाढतो, बी त्याचा अणुवस्तुमानांक वाढतो व अणुअंक स्थिर राहतो, सी त्याचे अणुवस्तुमानांक व अणुअंक स्थिर राहतात, आणि डी त्याचे अणुवस्तुमानांक व अणुअंक दोघांमध्ये घट होते। बरोबर उत्तर आहे पर्याय बी, तर किरणोत्सारी अणूमधून बीटा कणांचे निर्गमन झाल्यास त्याचा अणुवस्तुमानांक वाढतो व अणुअंक हा स्थिर राहतो। प्रश्न क्रमांक 64, चुंबकीय क्षेत्रामुळे विचलन घडून येत नाही। डॅश डॅश चुंबकीय क्षेत्रामुळे विचलन घडून येत नाही। ए अल्फा कणांचे, बी बीटा कणांचे, सी कॅथोड किरणांचे, आणि डी गॅमा किरणांचे। बरोबर उत्तर आहे पर्याय डी, तर गॅमा किरणांच्या चुंबकीय क्षेत्रामुळे विचलन घडून येत नाही।
65 डॅश डॅश विद्युत क्षेत्रामुळे विचलन घडवून येत नाही. ए क्ष किरणांचे, बी कॅथोड किरणांचे, सी अल्फा किरणांचे आणि डी बीटा किरणांचे. बरोबर उत्तर आहे पर्याय ए, क्ष किरणांचे विद्युत क्षेत्रामुळे विचलन घडून येत नाही. प्रश्न क्रमांक 66, कॅथोड किरण हे डॅश डॅश कण किंवा तरंग होत. ए ऋण विद्युत प्रभारित, बी धनविद्युत प्रभारित, सी विद्युत प्रभार रहित आणि कण आणि डी कण नसून विद्युत तरंग होत. बरोबर उत्तर आहे पर्याय ए, कॅथोड किरण हे ऋण विद्युत प्रभारित कण किंवा तरंग आहेत. प्रश्न क्रमांक 67, क्ष किरण म्हणजे डॅश डॅश कण किंवा तरंग होत. ए ऋण प्रभारित, बी धन प्रभारित, सी प्रभार रहित आणि डी विद्युत चुंबकीय लहरी. बरोबर उत्तर आहे पर्याय डी, विद्युत चुंबकीय लहरी. क्ष किरण म्हणजे एक्स रेज हे विद्युत चुंबकीय लहरी आहेत. प्रश्न क्रमांक 68, जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर होत असताना ऊर्जा निर्माण होते या अभिक्रियेस डॅश डॅश असे म्हणतात. ए केंद्रकीय संमिलन, बी संयोग अभिक्रिया, सी रासायनिक प्रक्रिया आणि डी केंद्रीय विखंडन. बरोबर उत्तर आहे पर्याय डी. तर जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकामध्ये रूपांतर होत असताना जी ऊर्जा निर्माण होते या सर्व अभिक्रियेस केंद्रकीय विखंडन असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 69, केंद्रीय विखंडन किंवा संमिलन यात सममिलन यात डॅश डॅश ऊर्जा तयार होते. ए रासायनिक प्रक्रियेमुळे, बी अधिकारकाच्या गतिज ऊर्जेचे रूपांतरामुळे, सी वस्तुमानाच्या ऊर्जेत रूपांतरामुळे आणि डी गुरुत्वाकर्षण ऊर्जेच्या रूपांतरामुळे. बरोबर उत्तर आहे पर्याय सी, वस्तुमानाच्या ऊर्जेत रूपांतरामुळे. आणि प्रश्न क्रमांक 70 आहे, किरणोत्सारी समस्थानिके म्हणजे डॅश डॅश. ए वेगवेगळे अणुअंक परंतु एकच वस्तुमानांक असणारी समस्थानिके, बी एकच अणुअंक परंतु वेगवेगळे वस्तुमानांक असणारी समस्थानिके, सी अणुअंक आणि वस्तुमानांक समान असणारी समस्थानिके आणि डी वरीलपैकी एकही नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय बी, किरणोत्सारी समस्थानिके म्हणजे एकच अणुअंक परंतु वेगवेगळे वस्तुमानांक अणुवस्तुमानांक असणारी समस्थानिके होय. तर मित्रांनो, अशा पद्धतीने भौतिकशास्त्रावरील 70 प्रश्न जे विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत आणि येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा महत्त्वाचे आहेत अशी प्रश्न आपण आजच्या भागामध्ये पाहिली. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि अशाच पद्धतीने स्पर्धा परीक्षेशी निगडीत माहितीपर व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्याला मिळण्यासाठी आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.